कोकण पदवीधर निवडणुकीमध्ये 30 लाख सभासद आहेत, पण 1 लाखांच्यावर नोंदणीच होत नाहीये असा आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केलाय. तसंच भाजपनं केवळ त्यांच्याच मतदारांची नोंदणी केल्याचा आरोप सुद्धा अविनाश जाधव यांनी केलेला आहे. दरम्यान त्यांच्याशीच बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी. मनसेचे नेते अविनाश जाधव आपल्याबरोबर. अविनाश जी, कशा प्रकारची तयारी चालू आहे आणि काय सांगाल पदवीधर जवळ? मला असं वाटतं की पुढचं जे वर्ष आहे हे पूर्ण निवडणुकींचं वर्ष आहे. लोकसभा, सिनेट निवडणूक, पदवीधर निवडणूक, महापालिका, आमदारकी, सगळ्याच निवडणुका पुढच्या वर्षात होतील. सो आम्ही मागील 1 महिन्यापासून पदवीधरचे फॉर्म भरण्याचं काम आमचं सुरू आहे. जवळजवळ 16 ते 17 हजार फॉर्म आत्तापर्यंत आम्ही भरलेले आहेत. आज सन्माननीय राजसाहेब पदवीधर सिनेट या बाबतीमध्ये आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत आणि कार्यकर्त्यांशी साहेब संवाद साधणार आहेत. त्यांना काय अडचणी येत आहेत का किंवा कशाप्रकारे कुठल्या कुठल्या विधानसभेत काम चालू आहे या सगळ्यांची चौकशी सन्माननीय राजसाहेबच करणार आहे. तुम्ही जर या निवडणुकीच्या फॉर्म भरायची जी प्रोसेस आहे ती जर तुम्ही पाहाल तर आम्ही इतर ज्या निवडणुका असतात, सर्वसाधारण आपल्या निवडणुका असतात, त्याचे फॉर्म आम्ही भरतो. एका वेळेला 25-25 गट्टा आम्ही नेऊन सबमिट करतो. इथे असं आहे की ज्याचा फॉर्म असेल त्यांनी स्वतः हा फॉर्म निवडणूक कार्यालयात नेऊन जमा करायचा असतो. मुळात ही सगळी जी ग्रॅज्युएट लोकं आहेत ही कामाला जाणारी लोकं आहेत. सोमवार ते शुक्रवार ही लोकं कामाला जातात आणि शनिवार रविवार यांना सुट्टी असते आणि शनिवार रविवारच निवडणूक कार्यालय बंद असतं. तर कशी याची नोंदणी होईल? खरं तर याच्या नियमात सगळ्यात पहिला बदल केला पाहिजे की बाबा इन जनरल एखाद्या बाईने तिचा फॉर्म भरला आहे, तिचं सर्टिफिकेट लावलं आहे, तर ती ऑथेंटिक आहे. त्यासाठी तीच हवी आहे कशासाठी? हा नियम काय? तर मला वाटतं हा नियम कोणाच्या तरी सोयीसाठी आहे. तो ते सगळ्यात पहिलं बदललं केलं पाहिजे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पत्रव्यवहार करतोच आहे. परंतु जर हे देखील फॉर्म 25-25 गट्ट्यात सबमिट करायची परवानगी मिळाली तर ही नोंदणी 3 ते 4 लाखाच्या घरात होईल एवढं नक्की. यंदाची पदवीधरची निवडणूक मनसेने देखील पदवीधरची निवडणूक आहे ती प्रतिष्ठेची केलेली आहे. ते देखील यंदाच्या निवडणुकीत उतरणार आहे. त्यामुळं नक्कीच भाजपला सेवा देण्यासाठी मनसे देखील आता तयार झालेली आहे. विकास काटे, साम टी व्ही न्यूज, ठाणे.